महोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज होत आहे. प्रकाशाचा उत्सव म्हणजे दीपोत्सव. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा, सर्वत्र प्रकाश, चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा, फटाक्यांची आतिषबाजी, फराळाची गोडी आणि नात्या नात्यांमध्ये स्नेह आणि मैत्रीची मधुरता वाढविणारा हा दिवाळीचा सण आता केवळ काही दिवसावर येऊन ठेपला आहे. बाजारात कपडे, फराळ, कंदील, पणत्या, रांगोळी आणि विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, घरगुती पदार्थ, अनेक महिलांनी घरी बनवलेल्या वस्तू अशा अनेक गोष्टी, मिठाईची दुकाने, अत्तर, फटाके, पूजेचे साहित्य, धूप, अगरबत्ती, उटणे बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहेत. कोरोनामुळे गेली 2 वर्षे बाजारपेठेत मंदीचे वातावरण होते. मोठ्या आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. बेळगाव शहर परिसरात मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडे बाजार, पांगुळ गल्ली तसेच टिळकवाडी, शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरात दिवाळीच्या आगमनाची तयारी झाली असल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी पणत्या, आकाशकंदील, रांगोळी यांची विक्री सुरू झाली आहे. आकर्षक आणि रंगीबेरंगी विविध प्रकारच्या बॅटरीवरील पणत्या रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी मांडल्या आहेत. दुकानांबाहेर लटकणारे विविध प्रकारचे छोट्या मोठ्या आकारातील रंगीबेरंगी अलीकडील काळात आकर्षक प्लास्टिकचे व कागदापासून बनवलेले आकाशकंदील पाहायला मिळतात. पारंपरिकरित्या बांबूच्या कामयाव रंगीत कागदापासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना अधिक मागणी आहे. दिवाळी सणानिमित्त विविध रंगाचे प्रकार आकाशकंदील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आले आहेत. करंजीच्या आकाराचे, चांदणीच्या आकाराचे षटकोनी आकाशकंदील, इमान, गोल, आहा आकाश असे प्रकार, अशा प्रकारचे आकाशकंदील बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत. विविध प्रकारचे तोरण वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे इंद्रपुष्पासारखी बाजारपेठ दिसत आहे. दिवाळी सणासाठी विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. आधी मातीच्या साध्या रंग नसलेल्या पणत्या असायच्या, मात्र गेल्या काही वर्षापासून मातीच्याच पण नवनवीन आणि विविध रंगातील आकर्षक पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे मातीच्या पणत्याबरोबरच सुगंध पसरवणाऱ्या फॅन्सी पणत्यांना ग्राहकांतून मागणी होते आहे. तसेच टिकल्या, पुंगरू, काच, चकाकणारी अशा सजावटीच्या वस्तू वापरून बनवलेल्या डिझायनर पणत्यांना, कोरीव सुंदर नक्षीकाम केलेल्या पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचप्रमाणे पारंपरिक लाल मातीपासून तयार केलेल्या पणत्याची आवड अजूनही कायम आहे. बाजारात 10 रुपयापासून 250 ते 300 रुपयापर्यंत दिवे विक्रीसाठी आले आहेत. तसेच बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे सुगंधित अत्तर, अगरबत्ती तसेच सुगंधित पणते आणि सुगंधी उटणे उपलब्ध झाले आहे. एकंदरीत दिवाळीसाठी बाजारपेठ वेगळा सुगंध घेऊन इंद्रधनुषी रंगांनी सजलेली पाहायला मिळत आहे.